शिंदखेडा येथे महाविकास आघाडीची जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीत संदर्भात आढावा बैठक संपन्न। शिंदखेडा येथील बीजेसेने मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत आहे। सदर तालुक्यात 4 जिल्हा परिषद नरडाणा भेटावत खलाने मालपूर तर पंचायत समितीसाठी 5 दाऊड खर्दे मेथी हतनूर वर्षी येथे पोटनिवडणूक होत आहे। सर्व ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी समोरासमोर टक्कर होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। तिन्ही पक्षप्रमुखांनी आपली बाजू मांडली। त्यात शिंदखेडा मतदारसंघात भाजपला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी एक दिलाने मतभेद विसरून एकत्र येऊन काम केले तर निश्चितच महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो। सर्वांनी मनापासून शपथ घ्यावी, माझा एकच पक्ष आहे महाविकास आघाडी। कार्यकर्ते व उमेदवार यांना योग्य पाठबळ दिले तर जोमाने काम केले जाईल। जिल्हा परिषद गटातील लढण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारासाठी दिनेश बच्चाव भेटावत, राष्ट्रवादीचे ललित मधुकर वारुडे खलाने येथे, काँग्रेसच्या शैलजा किशोर पाटील मालपूर येथे काँग्रेसतर्फे हेमराज काशनाथ पाटील, तर पंचायत समितीसाठी दाऊडसाठी शिवसेनेचे उमेदवार अनिता नरेंद्र गिरासे, मेथी गणातून राष्ट्रवादीचे दीपक राजेसिंग गिरासे, हातकुल गणातून निकुम संतोष दिगंबर, शिवसेनेचे वर्षी गणातून काँग्रेसच्या बागुल सुनीता प्रशांत, खर्दे गणातून राष्ट्रवादीच्या पाटील भाग्यश्री दीपक हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत। तरी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येऊन कामाला लागा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते। यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी। नेत्यांनी पण आपल्या त्या पद्धतीने काम केलं। थोडंफार तालुक्यात आपल्या गेले शिक्षक होते, विधानसभेच्या निमित्ताने आपलेही पर्यंत लोक सोडून गेलेले, जयकुमार रावला तरी गेले होते, आपल्याला त्याचं सुद्धा आपल्या तर सांगा उल्लेख केला। ते नेत्यांनी एका लागणी करायला पाहिजे म्हणजे कार्यकर्ते लागणी झाली हारलो निवडणुकीचे पापे तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोकांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला होता आणि जर त्याच ठिकाणी होती सुद्धा त्या आरक्षण दिला असता तर हा वाद पूर्ण झाल्यानंतर तो वाद तुम्ही बंद केला आणि सातत्यानं कारकिर्दीमध्ये आणि 3 वर्ष त्यांनी न्यायालयाची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची दिशाभूल करीत राहिले आणि आज निवडणूक पंचायत समितीची निवडणूक असतात, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असतात। या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना विचार करण्याची ही वेळ येऊन बसलेली आहे। या निवडणुकीमध्ये जर आपण यश संपादन केलं नाही, आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे याचा जर आपण विचार केला, सरकारच्या कामकाजावर खुश राहून सर्वसामान्य शेतकरी असतील, शेतमजूर असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, या सगळ्यांचा शेतकऱ्यांप्रती सरकारप्रती वाढलेला विश्वास आणि याचा फायदा जर आपण आगामी या निवडणुकीमध्ये उचलू शकलो नाही तर आपल्यासारखे कपाळकरांचे गुन्हे असतो। माझी आपल्याला विनंती आहे की हा जो जनतेमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे अविश्वासाचं वातावरण आपल्याला निवडावं लागेल आणि काही करून आज जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं